रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. आदिवासी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या मार्फत नवापूर तालुक्यातील महिला बचत गटांना शेळी गट वाटप, वैयक्तिक लाभार्थ्यांना शेळी गट निवड प्रमाणपत्र वाटप व शबरी आदिवासी घरकुल योजना आदेश वाटप कार्यक्रम प्रसंगी आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ विजयकुमार गावित, नंदुरबार लोकसभा खासदार डॉ हिना गावित व जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. पंचकृष्टीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते. नवापूर तालुक्यातील 103 बचत गटांना शेळी गट देण्यात आले. नवापूर तालुक्यातील एकूण 546 लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचे आदेश वाटप करण्यात आले आहे. तसेच नवापूर तालुक्यातील 250 वनपट्टेधारक लाभार्थ्यांना शेळी गटाचा लाभ देण्याबाबत निवड प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश वसावे व शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आदिवासी घरकुले दी देऊलो, जेणेकरून 2 वर्षानंतर एक भी आपो आदिवासी माहू की शिल्लक नाही राहा. जो जे कजिया गरीब हाय, बेघर हाय, स्वतः पप्पा पोको नहा अन घरकुल मिलियो ना, हे तो एक भी माहू नहीं छुड़ा. जो जे पट्टा ने 2 वर्ष आज घरकुले देऊलो, एंडो एक खूब मोडो अन महत्वा निर्णय आपो साहिब होई लेदो. आज या ठिकाणी अमो 546 ते घरकुलू या ठिकाणी आदेश वाटप केणार आहे. पहिले आपो ही सध्या 5000 फार्म जमा आहे. आपो नवापूर तालुका मेने 5000 लोक ही घरकुलू फार्म जमा केला आहे. तिया भी तपासणी चालू आहे आणि जे की ते मंजूर वेरी ते की आजी आपो बाकी उर्वरित आदेश भी वाटणार आहे. 22-23 आणि 23-24 मधील पात्र घरकुल लाभार्थ्यांना इथे आपण निवड पत्राचं वाटप करणार आहोत. त्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले असतील परंतु आज ज्यांची नावं येणार नाहीत त्यांना आपण पुढच्या टप्प्यामध्ये देणार आहोत. स्क्रुटिनीची प्रक्रिया ही निरंतर आपली सुरूच आहे. माननीय मंत्री महोदयांच्या प्रेरणेने जवळपास या वर्षी 12,000 घरकुलांचं आपल्याला उद्दिष्ट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला इथे एक घरकुल मिळणार आहे. त्याच्यामुळे आजच्या यादीत जर नाव नसेल त्यांनी कृपया कुठल्याही प्रकारे चिंतित होण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या प्रत्येकाला आपण जर पात्र असाल तर आपल्याला घरकुलाचं वाटप होणारच आहे. त्याचप्रमाणे मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून अजून बऱ्याच प्रकारच्या विविध योजना आहेत ज्या आगामी काळामध्ये आपल्याला आपल्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या मंजूर होणार आहेत. फक्त आपण एक काळजी घ्यायची की फॉर्म भरत असताना आपली जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र जर योग्य असतील, व्यवस्थित असतील, फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल तर आपण याच्यातून अपात्र होणार नाही. तर अशा पद्धतीने